मित्रो आज आपण एका थोड्याशा वेगळ्या विषयावर ऐकणार आहोत ते म्हणजे मन, 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 मन आत्मा आणि शरीर आता यामध्ये मन काय आहे आपण पाहिलेलं नाही आत्मा काय आहे हेही आपण पाहिलेलं नाही आपण फक्त शरीर पाहिलेलं आहे किंवा शरीर आपल्याला दिसतं मग तरीसुद्धा या मन आत्मावर फार मोठ्या प्रमाणात केवळ भारतातच नव्हे तर पाश्चात्य राष्ट्रामध्ये देखील खूप आणि खूपच अभ्यास झाला किंबहुना संपूर्ण मानसशास्त्र जे जा, जे आहे मानसशास्त्र ही सुरुवात देखील मनाचा अभ्यास करण्यासाठी म्हणूनच सुरुवात झाली नंतर ते, ते बदललं परंतु मनाचा अभ्यास करण्यासाठी झाले तर हे जे मन आपल्याला दिसत नाही हे जरी खरं असलं तरी मात्र मन नावाची काहीतरी वस्तू आहे किंवा काही बाब आहे हे, हे, मुण हे मात्र आपण सर्वजणच मान्य करतो आता हे काय आहे आपण थोडंसं बघूया आता मन काय मी म्हणतो मला की आपण काय पाहिलेलं नाही दिसत तर नाही आहे परंतु काहीतरी आहे हे मात्र आपल्याला वाटतं जसं आपण म्हणतो की हवा काय पण पाहिलेली नाही पण हवा तर आहेच आहे तसा हा प्रकार आहे पहा मन काय आहे तर मन हे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्यावर नियंत्रण ठेवणारे व त्यांना मार्गदर्शन करणारी मध्यवर्ती इंद्रिय आहे आता पहा आपल्याला ही जी काही ज्ञानेंद्रिय आहेत तर ही ज्ञानेंद्रिय जी आहेत आणि कर्मेंद्र ही दिसतात आपल्याला जसं म्हणतो की बा या ठिकाणी नाक म्हणा कान म्हणा त्वचा म्हणा ह्या सगळे जे काही ज्ञानेंद्रिय आहेत किंवा डोळे असतील हे ज्ञानेंद्र दिसत आहेत कर्मेंद्रिय दिसतात आपल्याला परंतु हे जे काही काम करतात का तर हे काम करतात ठीक पुण्यास तरी आज्ञेनं काम करतात की त्यांच्यावर कोणतरी नियंत्रण ठेवत आहे आणि ते नियंत्रण ठेवणारं एक इंद्रिय आहे आणि ते म्हणजे मन हे मध्यवर्ती इंद्रिय आहे या मनाच्या आज्ञेशिवाय मनाच्या इच्छेशिवाय ही इंद्रिय काम करतच नाहीत असा त्याचा अर्थ आहे आणि ह्याला मध्यवर्ती इंद्रिय हे दिसत नाही इंद्रिय लक्षात घ्या हे इंद्रिय दिसत नाही पण हे काम करत आहे हे सगळ्यांच्यावर ते मात्र नियंत्रण ठेवत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आता या ठिकाणी मी पाश्चात्य तंत्रज्ञानाने सुद्धा काय केलं पहा मन आणि आत्मा हे एकत्र आहे मान आणि आपल्याकडे असं मानलं जातं की भारतीय लोकांना की हे मान्य नव्हतं की मान पाश्चव्य भारतीय लोक जे आहेत की मन आणि आत्मा हे वेगळं अर्थात नंतर पाश्चात्य राष्ट्रामध्ये देखील मन आणि आत्मा थोडं वेगळं मानणारी काही मंडळी आली पुढं सुरुवातीला त्यांनी मात्र मन आणि आत्मा हा एकच मानला आणि त्यामुळे काही त्यांनाही अडचणी निर्माण झाल्या मन मनाचे कार्य वस्तुष्ठ जगाशी होणाऱ्या त्याच्या प्रतिक्रिया आणि त्याच्या ज्ञानाच्या पद्धती यांचा अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र अशी व्याख्या पाश्चात्य राष्ट्रात देखील केली गेली म्हणजे मानसशास्त्र म्हणजे काय तर मनाचा अभ्यास मनाचा अभ्यास म्हणजे काय तर मन कसं का काम करतं म्हणजे बाहेरच्या जगाशी कसा संबंध येतो आणि म ज्ञानार्जनाच्या पद्धती आहेत ह्या सगळ्याचा अभ्यास मानसशास्त्रात केला जातो आणि म्हणून मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र अशी स्वतली व्याख्या झाली पण पुढं काही विचारवंत आले आणि त्यांनी असं म्हणलं की नाही भाऊ हो। की जर मन दिसतच नाही तर मग ते काही आम्ही काही मानत नाही खरं म्हणजे त्याची अगोदर खरं काय केलं होतं की कारण लक्षात घ्या मानसशास्त्र ही जी शाखा आहे अभ्यास शाखा जी आहे ती अगदी सतराव्या शतकाच्या अखेरीला सुरुवात झालेली शाखा आहे खरं म्हणजे मूळ शाखा कोणती तर तत्त्वज्ञान ही शाखा सगळ्याचं मूळ काय आहे तर तत्त्वज्ञान आहे तत्त्वज्ञानातूनही फाटे फुटलेली शाखा आहेत लक्षात घ्या आणि मग हे तत्त्वज्ञानातून हे आत्मा वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यातून राहल्या होत्या आणि म्हणून सुरुवातीला मानसशास्त्रात सुरुवातीला काय केलं तर की आत्म्याचा अभ्यास करण्याची शास्त्र अशीच व्याख्या होती नंतर काही लोकांनी ऑब्जेक्टिंग घेतलं तज्ज्ञांनी की बाबा आत्म्याचं कुठे आत्मा नाही आत्म्याला कोणी मानत कारण त्यांच्याकडे आत्मा ही गोष्ट मान्यच नव्हती मी म्हणूनच तुम्हाला पाश्चव्य राष्ट्रात लोकांना आत्मा ही कल्पना मान्य नव्हती आणि म्हणून मग त्यांनी काय केलं की आत्मा बाजूला ठेवला आणि मनाचा अभ्यास करणार शास्त्राची जी व्याख्या झाली नंतर पुढं लोकांनी मग म्हटलं की वा आत्मा तुम्ही का मा अमान्य करता तर तू दिसत नाही जाणवत नाही वगैरे म्हणून मग मन तर कुठं दिसत आहे मग मनाचं शास्त्र म्हणण्याला काय अर्थ राहतो आणि म्हणून मग मनाचं शास्त्र ही मानसाची व्याख्याही काही लोकांनी ती खोडून काढली आणि मग नाही म्हणले की आपल्याला जे जाणीव होतात ना आपल्याला आपल्या जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बोधावस्था जी असते आपली आपल्याला जाणीव होत असतं ना आपण आहोत दिसतो आपल्याला खातो पण जे दिसणाऱ्या गोष्टी आहेत ह्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असे एक विचार झाला पुढं फ्रॉईड आला ज्याला मनोविश्लेषणवाद म्हणतो आपण त्यांनी आणला आणि त्याने असं दाखवून दिलं की तुम्ही ज्याला बोधावस्थेचा अभ्यास म्हणता ती बोधावस्था आपली खूप कमी असते खूप लहान असते आपल्या ह्याच्यामध्ये त्यापेक्षा आपल्या अबोधावस्था फार मोठी असते आणि अबुधावस्था म्हणजे जन्मापासून झाले जे काही जे गॅप संस्कृत असतात किंवा काही घटना घडल्या असतात ते आपल्या मनात दडपल्या जातात आणि त्या अशा दडपून राहिलेले असतात वगैरे वगैरे हे अवस्था ते आता जे तुम्ही वर्तन करत असता आता बोधावस्थेत जे वर्तन करत असता त्याला त्या अबुधावस्था देखील कारणीभूत असते असं त्यांनी म्हटलं आणि म्हणून मग काय केलं मग ती व्याख्यात थोडा बदल झाला बोधावस्था आणि अबुधावस्था दोघांचे अभ्यास करणारे शास्त्र असंही पुढं म्हणून जाईल आणि मग पुढं सगळंच ते बाजूला ठेवलं गेलं आणि आज मानसशास्त्रीय व्याख्या आपण वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र एवढंच केलं या मानसशास्त्र कारण हे दिसतं वर्तन वर्तन दिसतं म्हणून मग वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र अशी ती व्याख्या केली गेली आता हे जे काही जरी खरं असलं जरी मनाला नाकारलं मानसशास्त्र नाही म्हणलं तरीसुद्धा प्रत्येक वेळा जर तुम्ही मानसशास्त्रीय पुस्तकं वाचलीत आणि सुद्धा मनाचा प्रत्येक वेळा विचार झालेला तुम्हाला दिसतो मी पाश्चात्य मानसशास्त्राने असू देत किंवा भारतीय मानसशास्त्रांना असू देत त्या ठिकाणी या ठिक सगळ्यांनी मन ही गोष्ट अप्रत्यक्ष काही लोकांनी प्रत्यक्ष मान्य केलेली आहे आणि अप्रत्यक्ष मान्य केली परंतु मान्य केलेलीच आहे त्याची चर्चा प्रत्येक काळात झालेली आहे प्रत्येक ठिकाणी झालेली आहे तर मनाची वैशिष्ट्ये कोणती आहेत तर ज्ञानार्जनामध्ये मन हा महत्त्वाचा घटक असतो का असतो ज्ञानार्जनामध्ये महत्त्वाचं मन हा महत्त्वाचा घटक असतो लक्षेला का असं म्हणलेलं आहे तर आपल्याला ज्ञान कशानं होतं लगेच आपल्याला ज्ञान आपण म्हणतो ज्ञानेंद्रियानं ज्ञान होतं म्हणजे काय होतं आपण स्पर्श केला एखाद्या वस्तूला ती व ती वस्तू थंड झाली थंड लागली आपल्याला म्हणजे स्पर्श तू थंड जाणवला हे ज्ञान झालं कशानं त्या बोटांना तुम्ही स्पर्श केलेला आहे म्हणून किंवा डोळ्याला दिसलं आणि त्या ठिकाणी ती प्रकाश आहे म्हणून किंवा आणखी एक अमुक वस्तू आहे हे डोळ्यानं ज्ञान झालं असं म्हणतात तुम्ही पण ते खरंच डोळ्याने ज्ञान झालं का जर तुमचं लक्षच नसतं ज्याला आपण वेगळ्या भाषेत म्हणतो आपण माझं लक्षच नसतं आणि डोळ्यासमोर जरी ती वस्तू असती ते तुम्हाला ज्ञान झालं नसतं जर तुमचं लक्ष नसतं तुम्ही बोट जरी लावलं असतं एखाद्या वस्तूला आणि तुमचं लक्ष नसतं तिकडं मन तुझं कशात गुंतलेलं असतं तर तुम्हाला ते ज्ञान झालंच नसतं म्हणजे जे ज्ञानेंद्रियानं ज्ञान जे होतं असं आपण म्हणतो आहे ते ज्ञानेंद्रियानं ज्ञान होत नाही ज्ञानेंद्रियानं ज्ञान होण्यासाठी मन हा महत्त्वाचाच घटक असतो मन त्या ठिकाणी असल्याशिवाय ते ज्ञान नाही म्हणजे ज्ञानेंद्रिये ही फक्त काय म्हणू आपण त्याला साधन आहेत लक्षात घ्या ही साधन आहेत तर ती प्रत्यक्ष ज्ञान घेणारी गोष्टी नाहीत तर ज्ञान घेण्यासाठी त्या म्हणजे कुठलेही ज्ञान ज्ञानेंद्रिय घ्यायचं असेल तर त्यासाठी मन हे आवश्यक असते त्या ठिकाणी मन आवश्यक असतं आपण वेगळ्या भाषेत असं म्हणतो आपलं लक्ष त्या ठिकाणी जाणं आवश्यक असतं अशा अर्थानं कित्येक वेळा ज्ञानेंद्रियाद्वारा संवेदना होऊन देखील मन जर विचलित असेल तर सावैदानिक ज्ञान होतच नाही म्हणजे तुम्हाला समजा आपण खूप दुःखात आहे लक्षात घ्या काहीतरी वेगळ्या कारण आपण खूप दुःखात आहे आपण उमत नाही आणि खूप तुम्ही दुसरं समोर अगदी चांगलं खूप सुंदर सीन असेल बाग असेल का तुमचं लक्षच तिकडे जात नाही लक्षात घ्या म्हणजे तुमच्या पुढं मग फुलं दाखवली गेले तर तुम्ही नाही काही मला काही माहीत नाही मी काय पाहिलं म्हणजे का असं झालं तर तुम्ही त्या ठिकाणी ज्ञानेंद्रियाद्वारे जरी बघत असला तरी तुमचं मन तिथं नव्हतं मन विचलित झालेलं होतं आणि म्हणून ते तुम्हाला ज्ञान घेता आलेलं नाही नंतर भावना निश्चय व विचार या प्रमुख मानसिक प्रक्रिया असून मन हे सर्व पूर्तीला जबाबदार असते मी म्हणजे भावना निर्माण होतात लक्षात घ्या निश्चय मनच करतं आणि विचार देखील मनच करतं म्हणजे ह्या ज्या तीन मानसिक प्रक्रिया ज्या आहेत ह्या तीन मानसिक प्रक्रिया मग कशा होतात त्याच्या आपण hmm. hmm. समजा थोडा वेळा म्हणला आपण की ज्ञान घेतलं म्हणजे काय झालं डोळ्याने पाहिलं म्हणजे काय झालं ते विशिष्ट वस्तूपासून प्रकाश करणं आता आले आणि त्या बाहुलीवर पडले आपण सांगतो ते फिजिक्समध्ये ते गोष्टी मग नुसतं ते पडले म्हणजे ज्ञान झालं का नाही ज्ञान त्यांनी ज्ञान होत नाही हे लक्षात घ्या तर त्यासाठी या ठिकाणी विचार होत असतो लक्षात घ्या मग पूर्वीच्या गोष्टीचा अमुक तमुक या गोष्टीचा ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे निर्माण होणं कदाविषयी निश्चित निश्चय करणं आणि विचार करणं तीन मानसिक प्रक्रिया ह्या महत्त्वाचे असून आणि मनच या सगळ्याला जबाबदार असतं मनामध्ये सगळ्या गोष्टी घडत असतं आता उपनिषदानुसार आपल्याकडे फार सुंदर ही मला कल्पना खूपच आवडते लक्षात घ्या उपनिषदनुसार त्यांनी काय केलेलं आहे पहा काय मानलेलं आहे शरीराला त्यांनी रथ मानलेला आहे नंतर आत्मा त्याचा मालक म्हणलेला आहे बुद्धी सारथी म्हणलेलं आहे मन लगाम म्हणलेलं आहे आणि इंद्रिय घोडे म्हणलेले आहे आता नीट समजावून घ्या डोळे आपल्या बऱ्याच ठिकाणी असं चित्र असतं पहा काही घरात मी पाहिलेलं आहे की ती 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 ते घोडा आणि तिसरे कृष्ण आणि ते असे टाकवले असतात तर त्यापेक्षा मला ते फार याची फार जवळचं वाटतं हे सगळं त्याच्यामध्ये काय पहा म्हणजे या ठिकाणी काय होतं आहे इंद्रिय घोडे गोड़, घोडे उधळत चौखूर उधळत असतं घोडे इंद्रिय म्हणजे मला काही खावंच वाटतं जिभेला काही खावंसं वाटतं जिबेचे खाव चोचले म्हणतो म्हणून मला काहीही ऐकावंसं वाटतं म्हणजे इंद्रिय अशी उधळत असतात पण त्या उधळणाला लगाम कोण लावतं ला आवडतं मन आवडतं नाही हे करून तुला चालणार नाही हे जमणार नाही हे बरोबर नाही हे योग्य नाही या योग्य आहे हे सांगतं आणि त्या मला ते विशिष्ट गोष्ट करू देत नाही ती ते इंद्रियाला ते उडून धरतं मागं नाही हे करायचं नाही हे बरोबर नाही होत असं म्हणून ते मन तुम्हाला लगाम लावतं आणि बुद्धी काय सारथी आहे म्हणजे बुद्धी काय करतं लक्ष्मी घ्या ह्या रथाचं सारथ्य करत असते म्हणजे मनाची वर थोडीशी लग बुद्धी आहे लक्षात घ्या मन ह्याच्यावर जरी लगाम तर मनाला हे कोण सांगतं तर बुद्धी सांगते लक्षात घ्या बुद्धी काय करते की ते मनाला सांगते की हे बरोबर त्याचा सांगते तर लगाम लावायला लाव अशा अर्थानं आणि आत्मा त्याचा मालक आहे लक्षात घ्या सगळ्याचा मालक शेवटी आत्मा आहे आता हे काय आत्मा म्हणजे काय थोडक्यात वेगळ्या अगदी सोप्या भाषेत सांगायचं मी करू सांगू का आत्मा ही थोडीशी जरी गंभीर गोष्ट असली किंवा फार आध्यात्मिक असली साधे आपण वेगळ्या सोप्या भाषेत त्याला सत्स बुद्धी म्हणतो ना आपण ती म्हणजे आत्मा आपली आणि मग ही विवेक बुद्धी लक्षात घ्या बुद्धीच्याही वर बुद्धीच्याही वर सत्सदविवेकबबुद्धी ही जी आहे ना ती आत्मा असते लक्षात घ्या म्हणजे काही वेळा मन देखील आपलं चौखर मन देखील काय करायला धजावतं पण त्यालासुद्धा आळा घालणारं त्यालासुद्धा दाबून धरणार हा आहे तो आत्मा आहे आणि शरीर आहे रथ शेवटी घोडे कापत असतात हो कशाला नेतात ने हे ने शरीराला कोण नेतं हे सगळे रथ नेत असतात लक्षात घ्या शरीराला रथ मानलेला आहे तर ही जी कल्पना आहे खूप चांगली कल्पना अशी मला वाटते नंतर मर मन सर्व विकारांना प्रेरणा देते जे सगळे आपली एक म्हणतो ना की जे शरीर पूजा आहे सगळे राग लोभ मोह मदमत्सर सगळे जे आहेत ना हे सगळे विकार मनातून निर्माण होतात आत्म्यातून नाही नीट लक्षात घ्या आत्मा त्याला दाबून धरतो त्याला प्रतिबंध करतो काय त्या विकारांना पण मन मात्र असं त्या ठिकाणी हे करत असतं नंतर अंतःकरण म्हणजे आत राहणारे करण म्हणजे साधन आणि आतली अंतःकरण म्हणजे आत राहणारी साधन आहे कुठली बुद्धी अहंकार मन आणि इंद्रिय म्हणजे देखील एक साधन आहे अहंकार म्हणजे या ठिकाणी अहंकार म्हणजे गर्व अशा अर्थ नव्हे अहंकार या ठिकाणी अस्मिता अशा अर्थ अस्मिता स्वतःची मन आणि तुमची इंद्रिय ही जी आहे ह्याला आपण सगळं मिळून काय होतं अंतःकरण आणि म्हणून आपण काय असं म्हणतो ना मला अंतःकरणापासून असं वाटतं मला अंतःकरणापासून असं वाटतं म्हणजे मन मनापासून वाटतं म्हणजे मन बुद्धी आणि इंद्रिय सगळ्याचा विचार करून मी तुला असं म्हणतो आहे की असं असं आहे तर हे जे असं म्हणणं जे असतं आपलं याचा अर्थ असा असतो बुद्धी अहंकार मना आणि इंद्रियची आपल्या आत राहणारे इंद्रिय असतात म्हणजे जशी भाई इंद्रिय जशी आपली आहेत नाही जशी आपण मग अशी म्हणू मला ही इंद्रिय आहेत डोळे कान नाग त्वचा वगैरे वगैरे ही ज्ञान आहेत भाई इंद्रिय आहेत आणि आतली इंद्रिय कोणती आहेत ही बुद्धी अहंकार मन आणि इंद्रिय नंतर मन इंद्रियाद्वारा अनुभव प्राप्त करून ते अहंकाराद्वारा बुद्धीपर्यंत पोहोचवते पहा मन काय करतं इंद्रियाद्वारा अनुभव प्राप्त करतं म्हणजे मन काही जात नाही त्या ठिकाणी तर मन म्हणजे डोळे पाहतात आणि डोळ्यापासून मिळणार जो काय अनुभव आहे ते मागचं जे काही मागचं पूर्व अनुभव असतो त्याच्या अर्थानं त्या अनुभवाच्या आधारानं आत्ता जे डोळ्यात जी काय प्रतिमा पाहते त्या प्रतिमेला अर्थ लावण्यासाठी काय करतो तो अनुभव प्राप्त करून ते अहंकाराद्वारा आणि अस्मितेद्वारा बुद्धीपर्यंत पोहोचवते असाच अर्थ नंतर विचार तर्क व बुद्धी यांचे अधिष्ठान मन आहे मग अशी याच समजला आपण देत तीन गोष्टी जसे तसेच या ठिकाणी विचार तर्क आणि बुद्धी यांचे अधिष्ठान मन आहे तर मन तर भावना अंत प्रेरणा व प्रवृत्ती यांचे अधिष्ठान हृदय आहे आता या ठिकाणी थोडासा आणखी एक गोंधळ असल्या आपल्या विशिष्ट भारतीय याच्यामध्ये आहे की आपण वेगवेगळ्या आणखी असं म्हणतो की हृदय आमच्याकडं म्हणजे आपण त्या साहित्यामध्ये वगैरे नाही की हृदय वगैरे आहे आणि त्या हृदयात नाही सगळ्या गोष्टी होतात तर अंतप्रेरणा आणि प्रवृत्ती यांचे अधिष्ठान हृदय आहे खरं म्हणजे हृदय आणि मन हे थोडं वेगळं करणं खूप अवघड आहे खूप कठीण आहे पण आपल्याकडे मात्र असं थोडंसं मानलेलं आहे की अंतप्रेरणा आणि प्रवृत्ती यांचे अधिष्ठान हे हृदयामध्ये असतं म्हणजे मला मना आपण काय वेळा मनापासून तर काय हृदयापासून असं वाटतं म्हणजे आणखी थोडंसं काय वेगळ्या पद्धतीनं हृदयापासून किंवा मी हृदयापासून प्रेम करतो असं म्हणणारे काही म्हणजे असतात त्यावेळेला तर काही ग्रामीण भागात त्याच्या काळजापासून असं म्हणणं देखील प्रगात आहे पण शेवटी ह्याचा शेवटी संबंध सगळा मनाशीच येतो हे मान्य केलं पाहिजे आपण तर मनाचे सामर्थ्य काय लक्षात घ्या तर मनाला प्रचंड वेग असतो म्हणजे काय पहा मन आज इथं आहे तर मी इथं बसलो आहे माझ्या घरामध्ये आणि मी आज मला असं वाटतं की नाही नाही मला आता मुंबईला जायचं आहे तर मी मुंबईमध्ये अनुभव इथं बसून मी मुंबई अनुभवतो मी पूर्वी मुंबई पाहिल्याचं कधी गेलो असतो आणि मग ते म्हणजे कल्पनेच्या राज्यात ना आपण कल्पनेचं साम्राज्य असतं कल्पना म्हणजे मग कुठेही आपण असतो म्हणजे अमेरिकेत असतो असं असतो म्हणजे आज इथं तर उदयेत इथं आहे माझं मन म्हणजे हा जो गाय तो वेग फार प्रचंड असतो मन कुठेही राहू शकतो मग म्हणून तुम्हाला कुठेही राहतं मन म्हणजे अमुक ठिकाणी असं काही मन नाही मगाशी म्हणल्याप्रमाणे मी इथं आहे आता इथं आहे थोडं आणखी कुठं आहे परवा आणखी कुठंतरी तरी आहे का आणखी अगदी पाच क्षणात मी ते मन दुसरीकडे असू शकतं म्हणजे माझ्या मनात शरीरातच मन आहे असेही काही सांगता येत नाही आपल्याला हा जो काय प्रकार आहे म्हणजे मन असं म्हणलं मी की माझ्या शरीरात मन आहे पण शरीरात तर मन नाही आहे काय माझं मन मी असं की नाही माझं शरीर जरी मी मनानं जरी इथं असलो शरीराने जरी असलो तरी माझं मनाने मात्र मी अमुक ठिकाणी आहे असं आपण म्हणतो बऱ्याच वेळा अशा अर्थानं म्हणजे चिंता भय दुःख दूर करण्या सामर्थ्य मनामध्ये असते लक्षात घ्या ज्या अशा गोष्टी घडतात आपल्याला काळजी वाटायला लागते भीती वाटायला लागते दुःख होतं हे सगळं हे जसं मनानंच होत असतं तसंच हे मनानंच दूर देखील होतच हे चिंता भय दुःखसुद्धा ह्या मनानंच घेतलेल्या गोष्टी असतात आणि ह्यांना दूर करण्याचा सामर्थ्य देखील मनामध्येच असतं म्हणून असं म्हणलं आहे मन हे सर्व शक्तिमान आहे मन हे सर्व शक्तिमान आहे मनाचा इतर सर्व इंद्रियावर अंमल असतो असं आपण पाहिलेलं आहे की मना सर्वच इंद्रियावर मनास सामान असतो मनाच्या मनाशिवाय ते इंद्रिय काहीही काम करत नाहीत म्हणजे मनात नसेल तर मी वाचू शकत नाही मनात नसेल तर मी लिहू शकत नाही मनात नसेल तर मी कोणती कृती करू शकत नाही लक्षात घ्या नंतर मन भौतिक किंवा जड नाही जे असं दाखवता येत नाही म्हणणं ना जसं आपण दाखवतो हात माझा पाय दाखवतो डोळा दाखवतो कान दाखवतो मन मला दाखवता येत नाही आता पण मन विविध इंद्रियाद्वारा बाही पोचते म्हणजे एखादं फूल पाहतो आपण ते फूल माझं मन त्या फुलावर जातं तर ते माझं मन मला ते फूल आकर्षित करतं म्हणजे मन मला आपण म्हणतो माझं मन बसलं त्याच्यावर की आता मुलगा म्हणतो माझं त्या मुलीवर मन बसलेलं आहे म्हणजे काय होतं पा कशाद्वारा बसलं तर मन त्यांनी डोळ्याने पाहिली मुलगी म्हणून बसलं ना डोळ्यानं पाहिलं ते फूल म्हणून बसलेलं आहे म्हणजे डोळ्याच्या माध्यमातून ते पाहिलेलं आहे आणि म्हणून असं म्हणलेलं आहे तर बाह्यद्षामुळे मनाच्या स्वरूपात बदल होतो बाह्य दोषामुळे म्हणजे जसं आपण मग कसे म्हणलं मला की मनाचं स्वरूपात बदल होतो म्हणजे काय होतं थो थोडक्यात की बाह्य दोष कोणते बाह्यदोष म्हणजे जे आपण शड्रीपू म्हणतो तो एकदा मागं की ज्या साप्रवृत्ती आपण म्हणतो शड्रीपू राग लोभ मोह मदमत्सर वगैरे जे आहेत हे शेडरिपो आहेत ना ह्याच्यामुळं मनाच्या स्वरूपात होतो मन त्याला आपण थोडंसं बिघडलं असं काही वेळा आपण म्हणतो आता मन आणि आत्म्याचा संबंध काय पण तर आत्मा आणि मन या भिन्न बाबी आहे असं म्हणलं तुम्हाला की आत्मा हा मालक आहे मन त्याचा नोकर आहे म्हणजे मन त्याच्या खाली आहे मनावर आत्मा नियंत्रण ठेवतो हो मन वाटेल ते करायला लागतं Man, uh, मन ज्याला म्हणतो ना आपण मन वढाय वढाय काय म्हणून असं ओढाळं असतं पण आत्मा तसं करू देत नाही आत्माला लक्षात लावून देत तुमच्या बाय समाजाचे नियम काय आहेत तुझं कर्तव्य काय आहे तू तू कोण आहेस आणि तुला हे सो शोभत नाही म्हणून ती गोष्ट तू करायची नाहीस अशा पद्धतीनं ना आत्मा तुम्हाला त्या ठिकाणी त्या मनावर हे करत असतो नंतर आत्मा अमर आहे अशी आपल्याकडे कल्पना आहे गीतेनुसार इंद्रिय श्रेष्ठ आहेतच परंतु त्यापेक्षा मन श्रेष्ठ आहे मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे म्हणजे मगाशीच म्हणल्याप्रमाणे जसं आपण मगाशी रथाची जशी उपमा दिली होती तसंच या ठिकाणी म्हणलेलं आपण की सगळ्यात श्रेष्ठ आत्मा आहे त्याच्या खाली बुद्धी आहे बुद्धीच्या खाली मन आहे आणि मनाच्या खाली इंद्रिय आहे म्हणजे की एखादी गोष्ट करावी का करू नये एखादी गोष्ट करावी का करू नये हा जो प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला काय होतं पा करण्याचा किंवा न करण्याचा भाग येतो तो इंद्रियाशी येतो बरोबर आणि हे कोण करायला सांगतं ते ते मन करायला सांगतं पण मनाला जागं करतं कोण तर बुद्धी जागं करते अरे नाही बाबा हे नाही बरोबर होत आणि त्याच्याही पलीकडं मग बुद्धीपेक्षा सुद्धा आत्मा म्हणजे त्याला मग अशी म्हणले तुम्हाला तुमची जी सत्सवीत सत्सद्वेक बुद्धी जी असते ती तुम्हाला निश्चित बुद्धी नाही बुद्धी फक्त काय बुद्धी आपण साधारणपणे काय करतो तर्क विचार वगैरे जे आहेत ते सगळं बुद्धीचा भाग असतो परंतु त्याच्याही वर एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे विवेक बुद्धी आपण असं म्हणतो त्याला आपण अध्यात्माच्या भाषेमध्ये आत्मा असं म्हणूया आणि हा आत्मा सगळा श्रेष्ठ असतो आणि त्यानुसार आपलं वर्तन घडत असतं किंवा घडावाची अपेक्षा असते नंतर उपनिषदामध्ये आत्मा बुद्धी मन व इंद्रिय हे व्यक्तिमत्त्वाचे चार घटक मानले आहेत पुन्हा तेच लक्ष उपनिषदामध्ये काय केलं वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे व्यक्तिमत्वाचाच हे चार घटक मानले आहेत की हे आणि मग मग अशी म्हटल्याप्रमाणे इंद्रियरूपी घोड्यांना मनाच्या लगामानं बुद्धिरूपी सारथी आवरीत असतो व सारथ्यावर आत्मा अधिकार गाजत असतो मग अशी आपण उदाहरण दिलं होतं त्याचाच तो भाग आहे म्हणजे आत्मा शेवटी या सगळ्यावर अधिकार गाजत असतो आत्म्याच्या परवानगीशिवाय तो रथ पडू जात नाही लक्षात घ्या आत्म्याच्या परवानगीशिवाय तो सारथ्याला सांगतो सारथी कोण आहे बुद्धी आहे म्हणजे आत्मा बुद्धीला सुद्धा सांगत असतो की हे योग्य नाही बुद्धी मनाला सांगते म्हणजे मनाचे भावना भावना विकार जे असतात ते मनामध्ये आहे आणि भावनेवर नियंत्रण ठेवण्याचं काम ते बुद्धी करते नो आणि पुन्हा बुद्धीलासुद्धा एक सत्स्य बुद्धी जी म्हणतो आपण किंवा आत्मा जो असतो तो सांगतो की ही आहे बरोबर आहे किंवा चूक आहे नंतर आत्मा नित्यासून चैतन्य राग द्वेष सुखदुःख आणि संकल्प हे आत्म्याचे प्रमुख गुण मानलेले आहे म्हणजे या ठिकाणी हा आत्मा नित्य आणि चैतन्य आहे म्हणजे की आत्मा चैतन्य रूप आहे लक्षात घ्या म्हणजे म्हणतो मला की खरं जरी दिसत नसलं तरीसुद्धा की आत्माच सगळ्या गोष्टी एक नियंत्रित करत आहे आणि हा नित्य आहे म्हणजे आत्मा हा काही झोपलेला नाही आत्मा हा कायम जागृतच आहे आत्मा आणि मग हे ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये चैतन्य असेल राग द्वेष सुखदुःख आणि संकल्प हे आत्म्याचे प्रमुख गुण आहेत म्हणजे हे मनाचे गुण नाहीत लक्षात हे आत्म्याचे गुण मानलेले आहेत नंतर जैन मतानुसार बोधावस्था हा आत्म्याचा प्रधान गुण मानलेला आहे त्या जैन मतामध्ये काय करतात त्यांनी की ते ह्या फारशा भानगीत पडत नाहीत ते म्हणतात की बोधावस्थेमध्ये बोधावस्था हेच आत्म्याचा प्रधान गुण आहे म्हणजे जे आत्ताचे आपण सध्या जे पाहतो जे वावरत असतो ही जाणीव होण्याची अवस्था हाच आत्म्याचा गुण आहे जी बोधावस्था म्हणजे काय तर मला जाणीव होते ह्या गोष्टींची राग म्हणजे सगळ्या भावना असतील किंवा अगदी भावांची परिस्थिती असेल याची जाणीव होते ही जाणीव होण्याची अवस्था जी आहे तोच आत्म्याचा गुण आहे असं जैंतत्वज्ञान सांगतात नंतर आत्मा हे मन व चित्तवृत्तीपेक्षा वर आहे ज्यावेळी आत्मा मनापासून दूर होतो त्यावेळी व्यक्ती मनोविकाराच्या आहारी जाते म्हणजे पहा आता चित्तवृत्तीत आणखी थोडासा वेगळा प्रकारे जे आपल्याकडं पतंजली योगदर्शन आहे पतंजलीने थोडंसं वेगळ्या पद्धतीचं स्पष्टीकरण दिलं ते आपण काहीतरी नंतर पाहूया पण मन आणि चित्तवृत्ती जे असतात त्यापेक्षा आत्मा जर थोडासा बाजूला झाला तर मन काही चुकीच्या पद्धतीनं काही वागायला लागतं म्हणून की आपली सत्सदयोग बुद्धी जी आहे थोडीशी जरा बाजूला हटली की मन काय वाटेल ते मन ओढाळा असतं लक्षात घ्या काही चुकीच्या गोष्टी व्यक्तीकडून होत जातात नंतर मनाचा विकास म्हणजे इंद्रिय निग्रहाद्वारे मनोजय साधणे व आपल्या मूळ आत्म्याशी एकरूप होणे मनाचा विकास करायचा म्हणजे काय करायचं तर मनाचं जे ओढाळपणा आहे ना त्या ओढाळपणाला मर्यादा घालायची आहे जसं ओढाळपणाला मर्यादा घालायची म्हणजेच काय करायचं मग त्याला सत्सद्ध विवेक बुद्धीकडे न्यायचं आहे त्याला सत्सय बुद्धीकडं न्यायचं आहे म्हणजे मनाचा विकास करायचा म्हणजे काय करायचं मनाचं जे काही विकार होत असतात मनाला सगळ्यांनी तर हे विकारापासून त्याला दूर नेणं त्याची कमी करणं आणि त्याला आत्म्याकडं नेणं म्हणजे मनाचा विकास करणं आता शरीर मन आणि संबंध काय संबंध आहे का तर पाश्चात्य राष्ट्रामध्ये याचा थोडासा असा सह वेगळ्या पद्धतीने विचार मांडलेला आहे तर पाश्चात्तर मानसशास्त्रामध्ये सुद्धा एक दोन तीन त्यांचे काही संप्रदाय अभ्यास करणाऱ्याचे ते रचनावाद म्हणून जो काही प्रकार आहे त्याने असं म्हणाले की मानसिक आणि शारीरिक क्रिया या समांतर पद्धतीने होत असतात एक बदलली तर दुसरी बदलते पण कोणी कोणावर अवलंबून नाही आता याचा अर्थ काय लक्षात घ्या आता राग येणं राग येणं ही मानसिक प्रक्रिया चालली आणि त्याच वेळेला राग आल्यानंतर तुमचा चेहरा लाल होणं ही शारीरिक क्रिया झाली आता मानसिक म्हणजे ज्या वेळा राग येतो त्याच वेळेला तुमचा चेहरा लाल होतो आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी ही शारीरिक क्रिया आहे मान मानसिक क्रिया आणि शारीरिक क्रिया आहे हे दोन्ही होत आहेत हे समांतर पण ही, ही बदलली तर ती बदलते म्हणजे राग न आला राग कमी झाला तर चेहऱ्यावरची लाली कमी होईल किंवा आपण काही बी पीसुद्धा म्हणू शकतो काय बी पी वाढला किंवा कमी होणार हा प्रकार पण ती त्याच्यावर अवलंबून नाही दोन्ही गोष्टी त्याच्यात समांतर पद्धतीने घडतात परंतु ते एकमेकावर अवलंबून असं तो रचनावाद मानतो कार्यवाद काय म्हणतो तर मन हे स्थिर जड किंवा उदशीर नाही ते अत्यंत गतिशील आणि चंचल आहे सर्व शारीरिक वर्तनामागे मनाचीच प्रेरणा असते मन व शरीर हे वेगळे आहेत हे मान्यच नाही त्यांना ते म्हणतात की शरीर आणि मन हे वेगळं असतच नाही शारीरिक क्रिया आणि मनाच्या क्रिया ह्या सारख्याच असतात म्हणजे काही टोकाला तर ते एक एकदा असे टोकाला जातात की ते असं म्हणतात की थिंकिंग म्हणजे विचार करण्याची शारी प्रक्रियासुद्धा शारीरिक प्रक्रियाच आहे असं त्यांचं म्हणणं असतं म्हणजे जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा त्यांचं म्हणणं की तुम्ही काहीतरी शा हालचाल करत असता शारीरिक हालचाल होत असते तुमची असं ते थोडंसं टोक पण त्यांचे त्यांच्या पद्धतीने त्यांनी ते मांडणी करतात की असं होत असतं म्हणतात की काय वेळा तुम्ही विचार करता त्यावेळेला तुम्ही हाता हातवारी करता किंवा तुमच्या ओटाचे हाल चालवत असते डोळ्यांचे हाल चालवत असते म्हणजे विचार करताना शारीरिक क्रिया घडत असतात म्हणजे शारीरिक क्रिया आणि मानसिक क्रिया ते वेगळे मनायला तयार नसतात ते नंतर मनोविश्लेषणवाद म्हणून जो अलीकडं आलेला आहे तो अलीकडच्या याच्यातला फार आहे त्यांनी काय केलं आहे की एक साधारणपणे संपूर्ण व्यक्तिमत्वाचीच रचना अशी मांडली थोडा त्रिकोण करून ह्या ह्याच्यातला मोठा त्रिर त्रिस्तरीय त्यांनी मनोरचना मांडलेली आहे त्यांनी काय केलं मोठा त्यांनी असं म्हणलं व्यक्तिमत्वाचा जो आपला जो काही भाग असतो मोठा भाग असतो तो त्याला तो म्हणतो की सुप्तात्मा म्हणजे सुप्त अशा काही गोष्ट म्हणजे लहानपणापासून आपल्याला जे संस्कार होत असतात पाहिलेल्या गोष्टी असतात वगैरे त्या आपल्या मनात काही आपल्या मनाविरुद्ध घडलेल्या घटना असतात त्या आपल्या ज्या दडपलेल्या असतात आणि अशा दडपलेल्या घटना ह्या अशा त्या अशाच दडपूनच राहिलेले असतात हा दडपून राहण्याचा जो भाग आहे हा फार मोठा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये फार मोठा भाग असतो त्याला तो सुप्तात्मा म्हणतो त्याच्यावर थोडासा भाग जो आहे तो म्हणतो बोधात्मा म्हणजे सध्याची आपली जी काही व्यवस्था असते आपण जे वागत असतो एकमेकाशी जे काही व्यवहार करत असतो तो तो म्हणतो बोधात्मा आहे किंवा बोधावस्था आहे बोधात्मा म्हणा आणि मग हे जे काय तुमच्या बोधावस्थेत जे तुम्ही क्रिया करत असतात बोधावस्थेत तुम्ही जे काम करत असतात त्यामध्ये हा ज्या सुप्तावाचे ज्या घडलेल्या घटना असतात त्या तुम्हाला बऱ्याच वेळा ते कशा किंवा आता ज्या घटना तुम्ही करत असतात पाहत असतात आपल्याला असं वाटतं बऱ्याच वेळा ही घटना अशी का घडली तर आपल्या वर्करने आपण काय पाहतो की असं असं ते असं झालं आणि म्हणून ते असं घडलं तर तो म्हणतो एवढं सोपं नाही ते एखादी घटना एखादी अशी घटना घडली अमुक एक कारण झालं आणि त्याची एक घटना घडली जे प्रत्यक्ष दिसतं तेच त्या घटनेचं कारण असतं असं नाही बऱ्याच वेळा त्या घटना जी तुम्हाला दिसते आत्ता बोधा जी दिसते त्याचे कारण आत तुमच्या द दडलेली जी गोष्ट असते ते देखील त्याचं कारण असू शकतं असं त्याचं म्हणणं आहे आणि हा सुप्तात्मा किंवा सुप्तावस्था जी असते याच्यामध्ये खूप अशा गोष्टी दडलेल्या असतात त्या अशा वर येत असतात या स्व अवस्थेमध्ये आणि त्याच वेळेला तो म्हणतो विवेकात्मा नावाचा वर अगदी टोकाचा ट्रिकवा जर आपण विचार केला सगळ्यात कमी भाग असतो तो पण सुप्तात्मा म्हणतो जसं आत्ता मगाशी आपण जसं म्हणलं की सत्सद विवेक बुद्धी म्हणतो आपण तसा विवेक आत्मा म्हणलं त्यांनी सुपर इगो जे म्हणजे या ठिकाणी हा जो काही इगो जो, जो, जो सुपर युगो जो आहे ईद इगो आणि सुपर युगो आहे तर हा जो सुपरयुगो आहे किंवा ज्याला आपण विवेक बुद्धी म्हणूया आपण आता वेगळ्या ह्या अध्यात्माच्या भाषेमध्ये आत्मा म्हणूया की तो काय करत असतो बोधावस्थेमध्ये जे काही आपल्या हालचाली चालू असतात ज्या क्रिया चालू असतात जे वर्तन चालू असतं त्या वर्तनाचं जर स्पष्टीकरण द्यायचं असेल तर दोन्ही गोष्टी आपल्याला चाक लागतो की त्याच्या सुप्तावस्थेमध्ये काय घडलेलं होतं त्याही त्याच्यावर ते परिणाम करत असतात तसंच बोधावस्थेमध्ये आपण ज्या घटना काम करत असतो वर्तन mm घडत -hmm. असतं त्याच्यावर नियंत्रण ह्या वरचा जो सुप्तात्मा आहे तोही करत असतो आता आणखी तो गोष्ट घालतो की लिबिडो म्हणून एक भाग आहे तो आपण बाजूला ठेवूया पण अशा पद्धतीनं त्यांनी साधारण ती मांडणी केली म्हणजे यांनी तीन भागामध्ये शरीर आणि मनाचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीनं या मन शरीर आणि आत्मा यांचा संबंध आहे आणि याच्यावर विशेषतः भारतीय मानसशास्त्रामध्ये जो अभ्यास झाला तो बेसिकली फिलॉसॉफीच्या माध्यमातून झाला अध्यात्माच्या माध्यमातून झालेला आहे आणि पाश्चात्य राष्ट्रामध्ये मात्र मानसशास्त्र ना नावाची जी काही शाखा जी आहे ती त्यांची साधारण सतराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये ती सुरुवात झाली त्याची आणि अठराव्या शतकाने एकोणीसश्या शतकामध्ये करती विकसित झाली त्यामुळे त्यांनी मन म्हणून असं वेगळं वर्तनाचा अभ्यास केलेला आहे आणि तरीसुद्धा आजही आपण असं शंभर टक्के कुणीही ह्याबद्दल असं ठ सांगू शकत नाही अजून त्याचा खूप अभ्यास चालूच आहे वेगळे लोक वेगळ्या पद्धतीने जे मांड आता मनाच्या बाबतीत मनस सामर्थ्य आपल्या विवेकानंदांसुद्धा म्हणले मन मनस सामर्थ्य काय आहे तर मन एकाग्र जर तुम्ही करू शकल ते असं म्हणतात तर तुम्ही जगातली कुठलीही गोष्ट शिकता येत नाही असं होतच नाही इतकं मनास सामर्थ्य आहे मी मनावर प्रयोग करणारे आपल्याकडे खूप लोक आहेत म्हणजे विशेषतः अध्यात्ममध्ये सुद्धा आणि पाश्चात्य सुद्धा हे न संपणारा विषय आहे पण आपण या ठिकाणी थोडंसं आता थांबवूया थँक्यू